या नंतरची सगळी प्रकरण ही आपल्याला तीन माध्यमात उन्नतीकडे नेणारी प्रकरण आहे. त्यातलं पहिलं माध्यम आत्मपरीक्षण, दुसरं माध्यम आत्मपरिवर्तन आणि तिसरं माध्यम आत्मनिवेदन. या तीन पायऱ्या आहेत. पहिल्यांदा आपण कसे आहोत हे ओळखून घेता आलं पाहिजे, नंतर परिवर्तनाच्या दिशेनं चालू लागलं पाहिजे आणि समर्थांच्या दासबोधामध्ये आत्मनिवेदन या शब्दाचा अर्थ साक्षात भगवंताच्या साहित्यतेपर्यंत आहे.